एक मोठी बातमी समोर आली आहे। ठाण्यातील कोपरी परिसरातील शिवसेनेची कुंभारवाडा परिसरातील शाखा ताब्यात घेण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गट समोरासमोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। पोलीस त्या ठिकाणी तैनात झालेले आहेत। ठाण्याच्या कोपरी परिसरामध्ये असलेली शिवसेनेची कुंभारवाडा परिसरातील शाखा ताब्यात घेण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विकास काटे। विकास, काय सध्याची परिस्थिती आहे? ठाण्यातील कोपरीची जी काही शाखा आहे कुंभारवाड्यातली, ही खास करून शिवसेनेच्या कुठल्या गटाचे अध्यक्ष देखील माहीत नसलं तर देखील दोन्ही गटांनी यावरती दावा केलेला आहे। विशेष म्हणजे ही जी काही शाखा आहे ही 40 वर्षापूर्वी जुनी शाखा आहे आणि ही शाखा आमचीच आहे असे दोन्ही गट म्हणत आहेत। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती पोलीस दल या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। त्या दोन्ही गटांमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद होऊ नये यासाठी हे जे काही पोलीस दल या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। यापूर्वी देखील ठाण्याच्या घोडबंदर रोडमध्ये कोलशेत परिसरामध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती, तशी घटना घडू नये त्यासाठी पोलीस सतर्क आहेत आणि दोन्ही बाजूच्या लोकांना शांत राहण्याचं आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे। तर कोपरीच्या कुंभारवाडा परिसरामध्ये हा सगळा प्रकार घडतो आहे। विकास, कार्यकर्ते इथे आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे, कोणी महत्त्वाचे नेते पदाधिकारी येऊन त्यांची समजूत काढतायत का? वाद निवळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय का? दोन्ही बाजूने जे काय आहेत कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आलेले आहेत। विशेष म्हणजे ठाण्यात ठाकरे गटाचे असणारे खासदार राजन विचारे आणि त्यांचे काही समर्थक या ठिकाणी अजून राजन विचारे देखील पोहोचले नसले तरी देखील शिवसेनेचे शिंदे गटाचे काही समर्थक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांचे नेते अजून पोहोचले नाहीत परंतु कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। थोड्या वेळाने जेव्हा नेते येतील तेव्हा हा जो काही प्रकार आहे हा संपूर्णपणे निवळण्यास सुरुवात होईल, कारण की शाखा कोणाकडे आहे किंवा कोणाकडे द्यावी याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही। विकास, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।